लसीकरणानंतर ही लंपीचा संसर्ग वाढता 5 दिवसात 532 जनावरांना बाधा, 36 बाधित जनावरांचा गेला बळी. एएनसी सांगली जिल्ह्यातील गोवर्गीय जनावरांचे 100% लसीकरण होऊन ही लंपीचा संसर्ग वाढत आहे. गेल्या 5 दिवसात 532 जनावरांना लंपीचा संसर्ग झाला आहे तर 36 बाधित जनावरांचा बळी गेला आहे. जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापासून गोवर्गीय जनावरांना लंपीची लागण होत आहे. वाळवा तालुक्यातून या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाला. हळूहळू तो जिल्हाभर पसरला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनावरांना लंपीचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे. या संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू होता प्रशासनाने जनावरांचा आठवडे बाजार तसेच पर जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरांवर बंदी घातली. त्यानंतर ऊस तोडीसाठी टोळ्या येऊ लागल्याने लसीकरण झालेल्या जनावरांना परवानगी देण्यात आली. असे प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले. त्यासोबतच बाधित जनावरांपासून 5 किलोमीटरच्या परिघातील जनावरांचे लसीकरण सुरू केले. त्यानंतर लसीकरण वाढवून सर्व गोवर्गीय जनावरांचे लसीकरण करून घेतले. लंपीचा संसर्ग रोखण्यासाठी असे सगळे प्रयत्न सुरू असतात तरी त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत निघाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता वाढली आहे. केवळ गेल्या 5 दिवसात 532 जनावरांना झालेली बाधा हा याचा पुरावा आहे. लसीकरण झाल्यानंतरही जनावरांमध्ये संसर्ग होत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात गाय आणि बैल वर्गातील जनावरांची संख्या 337,441 आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यात आले आहे तरीही जनावरांना लंपीची लागण होत आहे. पशु संवर्धन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार जनावरांना लस घेतल्यानंतर त्याचा परिणाम जाणवण्यास 28 दिवसाचा कालावधी लागतो. हा काळ बराच मोठा असल्याने या काळात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जनावरांचे लसीकरण झाले असले तरी त्याचा परिणाम जाणवण्यास 3 आठवड्याचा कालावधी असल्याने या दरम्यान संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाप्रमाणे लंपीचा संसर्ग विशिष्ट काळापर्यंत वाढेल. त्यानंतर त्याचे परिणाम कमी होण्याची शक्यता आहे. डीवायटी पशुधन अधिकारी सदाशिवराव बेडगाळे. पशुपालक हो नमस्कार, मी डॉक्टर सदाशिव शंकरराव बेडक्याळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सांगली, मुख्यालय मिरज. मित्रो, आता राज्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये लंपी चर्मरोगाचा आपल्या गायवर्गातील आणि बैलवर्गातील पशुधनामध्ये प्रभाव प्रसार झालेला आहे. तथापि आपण याविरुद्ध उपाययोजना म्हणून मागच्या महिन्यामध्येच आपण सांगली जिल्ह्यातील सर्व गायवर्ग आणि बैलवर्गाचे लसीकरण आपण पूर्ण केलेले आहे. परंतु आता सध्याचा जर ट्रेंड जर बघितला तर लसीकरणानंतरसुद्धा जवळपास आपल्या जिल्ह्यामधील 1,137 जनावरांना हे लंपीरोगाची लक्षणे दिसून येत आहेत. परंतु ही जी लक्षणं आहेत ही बऱ्यापैकी माइल्ड फॉर्ममध्ये आहेत, त्यामुळे सर्वसाधारणपणे 5 ते 6 दिवसांच्या उपचारानंतर हा आजार लसीकरण केल्यानंतर जी जनावरं लंपीरोगाने बाधित झालेली आहेत त्याच्यामध्ये हा आजार पूर्णपणे बरा होत आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर अजून जर ट्रेंड जर बघितला तर जी जनावरे उदाहरणार्थ वासरे म्हणजे 0 ते 4 वयोगटामधील आहेत आणि ज्यांचं लसीकरण यापूर्वी झालेलं नाही त्या अशा वासरांमध्ये ही या प्रकारची लक्षणे जास्त आढळून येत आहेत. अशी जी वासरे आहेत ज्यांना लसीकरण झालेलं नाही त्यांचे लसीकरण करण्याविषयी आपण साधारण पुढील 2 दिवसांमध्ये एक लसीकरण मोहीम चालू करणार आहे. यासाठी सर्व पशुपालकांनी ज्या जनावरांचे उदाहरणार्थ वासरांचे लसीकरण यापूर्वी झालेले नाही म्हणजे 0 ते 4 महिने वयोगटातील अशांची नावे ग्रामपंचायतीमध्ये द्यावीत आणि ग्रामपंचायतीमार्फत अशी सर्व पशुपालकांची यादी आमचे जे नजीकचे दवाखाने आहेत त्या दवाखान्यांचे जे संस्थाप्रमुख आहेत त्यांच्याकडे द्यावेत आणि अशा सर्व पशुधनांचे आणि वासरांचे लसीकरण आपण पुढील 2 दिवसात करणार आहे. परंतु पशुपालकांनी याबाबत लंपी चर्मरोगाबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ जे बाधित पशुधन आहे जे बाधित वासरं आहेत अशा वासरांचे विलगीकरण करावे आणि जे बाधित पशुधन किंवा इतर प्रकारचे पशुधन हे चराईसाठी कॉमन जे उदाहरणार्थ जे सामायिक कुरण गवताळ कुरणं आहेत किंवा गायरान आहेत त्या ठिकाणी घेऊन न जाणे ह्या जर गोष्टी जर पशुपालकांनी जर प्रादुर्भावाने पाळल्यास हा चर्मरोगाचा प्रादुर्भाव यापुढे सांगली जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये होणार नाही अशी अशा प्रकारचे आवाहन मी पशुसंवर्धन विभागामार्फत करीत आहे.
नोंद आली आहे. रूपमच्या 25 वर्षे पूर्ण झाल्याने सोलापूर जिल्ह्यात प्रथमच दिवाळी माका ऑफर. आपल्या खास ग्राहकांसाठी तब्बल 40-50% डिस्काउंटवर 700 रुपयाचे डेटियन फेशियल फक्त 399 मध्ये, 1000 रुपयाचे नेचर गोल्ड फेशियल फक्त 699 मध्ये, 2500 रुपयाचे नेचर सिग्नेचर फेशियल फक्त 1499 मध्ये उपलब्ध, 1500 रुपयाचे लोटस गोल्ड फेशियल फक्त 1199 मध्ये, 700 रुपयाचे स्पा फक्त 499 मध्ये, 500 रुपयाचे लोरियल हेअर कलर फक्त 399 मध्ये, 300 मॅट्रिक हेअर कलर फक्त 249 मध्ये, 200 ऑदर हेअर कलर फक्त 149 मध्ये उपलब्ध. आणि हे हेअरबॅक मशालसाठी फक्त आणि फक्त 299 मध्ये उपलब्ध. सध्याची ऑफर ही लेडीज व जेंट्स यामध्ये चालू. लिमिटेड पीरियड ऑफर फक्त 18 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत. या ऑफर नंतरही लग्नाचे टोटल पॅकेज लेडीज आणि जेंट्स एकत्र आले तर आणखीन जास्त डिस्काउंट. लग्न, साखरपुडा, हळदी, रिसेप्शन यासाठीही स्पेशल सवलत मिळणार आहे. तर वेळ कशाला घालवता, आजच आपल्या रुपम सलून व रुपम ब्युटी पार्लरला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ब्रँड 1 शॉप नंबर 11-12 मंत्री चंडक विहार आसरा चौक खोटकी रोड सोलापूर. मोबाईल क्रमांक 98-22-80-40-42 89-99-16-61-70. ब्रँच नंबर 2 शॉप नंबर 2-3 रुपम हेअर कोर्ट ऑपोजिट गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक PIT रोड सोलापूर. संपर्क 88-05-05-06-11 27-14-11-8-68 वर संपर्क साधा.